उरण मतदारसंघातील देवळोली गावात आमदार महेश बालदी यांच्या 13 लाख रुपयांच्या स्थानिक आमदार निधीतून अंतर्गत रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी अरुणशेठ भगत यांनी उरण मतदारसंघाचा आमदार महेश बालदींच्या 5 वर्षाच्या काळात कायापालट झाला असल्याचे प्रतिपादन केले. उरण मतदारसंघात आमदार महेश बालदींच्या पाठपुराव्यातून अनेक विकासाची कामे मार्गी लागली आहे. त्यांच्या आमदार निधीतून मतदारसंघात झालेली अनेक कामे आता पूर्णत्वास आली आहेत. त्या अनुषंगाने त्यांच्या 13 लाख रुपयांच्या निधीतून देवळोली येथील अंतर्गत रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. या कामाचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. भूमिपूजनावेळी भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, विभागीय अध्यक्ष अविनाश गाताडे, पंचायत समिती अध्यक्ष सुनील माळी, मजदूर माथाडी सेलचे अध्यक्ष अनंत शेठ पाटील, तालुका उपाध्यक्ष संदीप पाटील, सरपंच राजश्री पाटील, माजी सरपंच निलेशा पाटील, काजल पाटील, रामभाऊ पाटील, उमेश पाटील, मंगेश पाटील, भास्कर पाटील, अशोक पाटील, पीपी पाटील, विनोद पाटील, मनोज भंडारकर, हरिश्चंद्र पाटील, जयदास पाटील, राजेश पाटील, गजानन बडवी, भगवान कोंडीलकर, सुरेश गवाणकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य तनुजा टेंभे आणि संजय टेंभे यांच्या आपटा येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी मनोभावे दर्शन घेतले. आपल्याला ठाऊक आहे की मागील या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना या पनवेल आणि उरणमध्ये जी विकासाची कामं या दोन आमदारांनी आणली ती वाखणण्याजोगे आहेत आणि याची शाबासकी स्वतः देशाच्या आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा दिली की या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर कामं करून कशी घ्यायची असतील तर याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि आमदार महेश बालदी साहेब असतील. साहेबांनी आपल्याला मागच्या वेळी शब्द दिला होता की तुम्ही विकासाची कामं घेऊन या, ज्या काय गरजा आहेत आपल्या गावातल्या त्या तुम्ही जाणून घ्या आणि माझ्यापर्यंत आणा. त्या अनुषंगाने आपली ग्रामपंचायतीची कमिटी असेल, आपल्या गावातले ज्येष्ठ नागरिक असतील, आपल्या गावातले जे कार्यकर्ते असतील, संदीपदादा पाटील असतील, निलेशा पाटील मॅडम असतील आणि सर्व ग्रामपंचायत कमिटी यांनी सांगितलं होतं की देवळोली गावचं एक आमचं श्रद्धेचं स्थान आहे ते म्हणजे उसराई मातेचं मंदिर आणि दरवर्षी अतिशय जोमाने या देवळोली गाव नव्हे तर पंचक्रोशीतली सगळ्याच गावातली लोकं इथं मंदिराला नवरात्रमध्ये येत असतात. तर या मंदिरापर्यंत जाण्याचा रस्ता हा आमदार निधीतून व्हावा अशी त्यांची मागणी होती आणि त्या मागणीला मान देऊन आमदार साहेबांनी इथे भरघोस असा निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल आपण प्रथमतः साहेबांचे इथे आभार व्यक्त करूया. मित्र, विकासाची कामंही अशाच पद्धतीने पुढे चालू राहणार आहेत. आपण येणाऱ्या काळामध्ये साहेबांच्या सोबत ठामपणे उभे राहाल असा मी इथे विश्वास व्यक्त करतो आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल ग्रामस्थांचे आभार व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देवळोली गावामधील यांची श्रद्धास्थान आहे उसराई देवी. या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व या विभागातील सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींना खरोखरच जर आपण बघितलं जर 5 वर्षापूर्वीची परिस्थिती बघितली या भागाची किंवा उरण विधानसभा मतदारसंघाची तर सावळ्याला आमचे नातेवाईक आहेत त्यांनी जर आम्हाला कधी बोलवलं गणपतीला वगैरे तर मी नाही सांगत वेळायचे का तुमच्याकडे कसा यायचा हा रस्ता जर बघितला तर पाहू पाहून तास इथपर्यंत यायला लागायचा आणि म्हणून आज जर आपण बघत असेल तर 10 मिनिटाच्या आत आपण 15 मिनिटात इथं या ठिकाणी येतो. एवढा फरक म्हणजे संपूर्ण दांडफाट्यापर्यंत रस्ता गेला आहे, आपटा वगैरे या भागामध्ये सगळीकडचे रस्ते जर आपण बघितले तर सगळीकडचे रस्ते चकाचक झालेले आहेत. या उसराई देवीच्या रस्त्याचं भूमिपूजन होत असताना मला आपल्या संदीप पाटीलांनी सांगितलं की बाबा या ठिकाणी सकाळी मॉर्निंग वॉकला भरपूर लोक येतात आणि यात्रेला तर मी जवळजवळ जास्त वेळा येतो, कधी चूक राहिली असेल
परंतु यात्रेला आल्यानंतर फक्त एवढी गर्दी असते या ठिकाणी गाड्यांना आणि लोकांना, तर मला वाटतं हा रस्ता चांगला झाल्यानंतर थोडीशी साईड पट्टी पण जर वाढवली तर गाड्या येण्या जाण्यासाठी सुद्धा यात्रेत जास्त गर्दी होणार नाही. अशा प्रकारचा रस्ता गाववाल्यांनी करून घ्यावा. आपण सर्व गाववाले या ठिकाणी जमा झालेत. विकासाच्या कामाला पक्ष जातपात आणू नये असं आमचं सर्वांचं म्हणणं आहे. आणि म्हणून हा रस्ता या ठिकाणी करत असताना आपण सर्व देवलोली गावचे किंवा भागातले लोक या ठिकाणी आलेले आहेत. मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की आपण आपल्या गावाचा आपल्या भागाचा जर विकास करायचा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आमदार महेश बालदी साहेब आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब या दोघांची जोडी जी आहे ती आज उरण पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय वेगाने विकास या सर्व भागाचा किंवा आपल्या तालुक्याचा दोन्ही होत आहे. आणि खरोखर आनंद होत आहे की कुठं जायचं झालं तर आता विचार करायला लागत नाही की रस्ता खराब आहे का काय आहे. तर सर्वच रस्ते जवळजवळ चांगले झालेले आहेत आणि म्हणून आपण या उसराई देवीचा रस्तासुद्धा चांगल्या पद्धतीनं करून घ्या अशा प्रकारची विनंती मी सर्वांना आपल्याला करतो. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.